इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर। शारदा हिनी मॅट्रिक मायक्रॉन मधून केलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा ती मेरिट होती 97%। त्याच्यानंतर 12वी झालं तिचं कार्मेल अकॅडमी, त्याच्यामध्ये ती 94% मिळालं तिला। त्याच्यानंतर ती सांगलीला गेली, सांगलीला बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं। त्याच्यानंतर ती तिथेसुद्धा 10 pointer म्हणजे युनिव्हर्सिटी टॉपरच आली। त्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की याच्या व्यतिरिक्त पण आपण प्रशासकीय सेवेत जायला पाहिजे, म्हणून मग ती तिथून दिल्लीला गेली। पण कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये थोडासा अभ्यासामध्ये खंड पडला होता, त्याच्यामुळे मग ती परत आली आणि कोरोना संपल्यानंतर परत गेली तिथे। तिथे गेल्यानंतर मग तिने कंटिन्युअस अभ्यास केला, तिसऱ्या प्रयत्नात तिला मेन्समध्ये थोडे मार्क्स कमी पडले, त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला जाऊ शकली नाही। पण चौथ्यांदा तिने शेवटी तिच्या यशाचं ध्येय गाठलं। तिला ऑल इंडिया रँक 285 आहे, त्याच्यामुळे शक्यता आहे IAS मिळायची, आणि मिळाली पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा आहे। खूप अभिमान वाटत आहे, म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही हा आनंद तिने, हा सन्मान तिने मला दिला, त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे। सर्वांचे आशीर्वाद मला लाभले, माझी मुलगी आज या जागेपर्यंत पोहोचू शकली, त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार।